सोलापूर शहरच्या जनतेस शहर पोलीस वाहतूक शाखेच्या वतीने जाहीर आवाहन. सोलापूर शहरातील ज्या लोकांनी शहर पोलीस वाहतूक शाखेच्या नियमाचे उल्लंघन केलेले एकूण 13,000 नागरिकांना शहर पोलीस वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्या ज्या लोकांनी दंडात्मक दंड भरल्यामुळे त्यांना पुन्हा दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. पुढील कारवाई टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ दंड भरावा असे आवाहन शहर पोलीस वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर अशोक खेडकर यांनी दिला आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया. नमस्कार, मी सुधीर अशोक खेडकर, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक शाखा सोलापूर शहर. आपण वाहनावरती कारवाई करताना ऑनलाईन दंडची आकारणी करतो. जे लोक दंड भरत नाही अशा लोकांसाठी न्यायालयामध्ये खटले दाखल केले जातात. अशा 13,000 वाहनधारकांविरुद्ध समन्स पाठवण्यात आलेले आहे. तसेच ज्या लोकांनी दंड भरलेला नाही अशा लोकांना सुद्धा पेंडिंग दंडाच्या नोटीस प्राप्त झालेल्या आहेत. ज्या वाहनधारकांना अशा नोटीस प्राप्त झालेल्या आहेत ते लोक ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी ते कोणत्याही ट्राफिक ऑफिसमध्ये जाऊन किंवा ट्राफिक कर्मचाऱ्याकडे ऑनलाईन हा दंड भरू शकतात, किंवा महाट्राफिक ॲप यावर जाऊनसुद्धा आपण हा दंड ऑनलाईन भरू शकता. जर आपल्याला पुढील कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर आपण सर्वांनी ज्या नोटीस आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण जो दंड आपल्याकडे आहे तो आपण भरावा व पुढील कायदेशीर कारवाई टाळावी. धन्यवाद.